लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस उलटल्यानंतरही कुणाला किती मतं पडली या चर्चा ज्या त्या मतदारसंघात सुरूच आहेत. अशात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणारा उमेदवारही समोर आलाय. तो उमेदवार कोण आहे, कोणत्या मतदारसंघातील आहे, किती मताधिक्यानं निवडून आलाय आणि त्या खालोखाल सर्वाधिक मताधिक्याने आणि मतांनी निवडून आलेले आणखी कोणते उमेदवार आहेत हे आपण या व्हिडिओतून पाहू. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. सर्वाधिक मतांच्या फरकानं निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये आसामच्या धुबरी मतदारसंघातील काँग्रेसचे 59 वर्षीय उमेदवार रकीबुल हुसेन यांनी बाजी मारली आहे. त्यांनी तब्बल 10,12,476 मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. त्यांना 14,71,885 मतं मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी माजी खासदार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांना 4,59,409 मतं मिळाली आहेत. खरं तर मध्य प्रदेशच्या इंदूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोळंकी यांचा 11,75,092 इतक्या मतांनी पराभव केला. त्या अर्थानं त्यांचं मताधिक्य रकीबुल हुसेन यांच्यापेक्षा अधिक आहे. मात्र शंकर लालवानी यांच्या मतदारसंघात नोटा या पर्यायाला 2,18,674 इतकी मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष मताधिक्य 10,08,077 इतकं झालंय. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर गेलेत. सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले रकीबुल हुसेन हे आसाममधील काँग्रेसचे नेते आहेत. ते 2021 पासून आमदार आहेत. आसाम विधानसभेत ते समागुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. 2002 ते 2006 या कालावधीत तरुण गोगोई सरकारच्या काळात त्यांनी तुरुंग आणि होमगार्ड सीमाक्षेत्र विकास राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. 2006 ते 2011 या काळात त्यांनी राज्याचे पर्यावरण व वन, माहिती व जनसंपर्क मंत्री म्हणूनही काम पाहिले. आता सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या इतर उमेदवारांवर देखील एक नजर टाकूया. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि 5 वेळा खासदार राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी विदिशा मतदारसंघातून 11,16,460 मतं घेत विजय मिळवलाय. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप भानू शर्मा यांना 8,21,408 इतक्या मतांनी पराभूत केलाय. प्रताप भानू शर्मा यांना 2,95,052 मतं मिळाली आहेत. भाजपचे नेते अमित शहा यांनी गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय. त्यांना यावेळी 7,44,716 मतांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केलाय. अमित शहा यांना 10,10,972 मतं तर सोनल पटेल यांना 2,66,256 मतं मिळाली आहेत. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी नवसारी मतदारसंघातून 10,31,035 मतं घेत विजय मिळवलाय. त्यांनी 7,13,521 मतांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नैषादभाई भूपतभाई देसाई यांचा पराभव केलाय. देसाई यांना 2,57,514 मतं मिळाली आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून 7,10,930 मतांच्या फरकानं विजय मिळवलाय. तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातून 6,11,578 मतांच्या फरकानं विजय मिळवलाय. गुजरातमधील वडोदरा मतदारसंघात भाजपचे हेमांग जोशी यांनी 5,82,126 मतांच्या फरकानं विजय मिळवलाय. त्यांचे प्रतिस्पर्धी पढियार जशपाल सिंह महेंद्र सिंह यांना 2,91,063 मतं मिळाली आहेत. तर माजी IAS अधिकारी आणि काँग्रेसचे उमेदवार शशिकांत सेंथिल यांनी तिरुवल्लूर मतदारसंघातून 5,72,155 मतांच्या फरकानं विजय मिळवलाय. त्यांना 7,96,956 मतं मिळाली आहेत. तर सर्वात कमी मतांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांचं नाव येतं. रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी फरकानं विजय मिळवलाय. त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेच्या अमोल कीर्तिकर यांचा वायकरांनी केवळ 48 मतांनी पराभव केलाय. वायकरांना 4,52,644 मतं मिळाली तर कीर्तिकरांना 4,52,596 मतं मिळाली.
सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांविषयी आणि कमी मतानं निवडून आलेल्या उमेदवाराविषयी देखील तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो जरूर करा.